सर्वात मोठी खुशखबर समोर येत आहे मित्र हो, आता कोरोनाच्या लसीच्या तिसऱ्या मानवी चाचणीला म्हणजेच अंतिम टप्प्यातल्या मानवी चाचणीला आता पुण्यामध्ये मान्यता मिळालेली आहे। ही कुठल्या कंपनीची लस आहे, या मानवी चाचणीमध्ये जवळपास किती लोक सहभाग घेणार आहेत, तसेच मित्र हो अजून एक दुसरी अपडेट समोर येत आहे। कोरोनाची लस सुरुवातीला डॉक्टर आणि शिक्षकांना देण्यात येणार आहे, त्यानंतर अर्थमंत्र्यांनी पगाराबाबत नियम बदललेले आहेत मित्र हो, आता पगार कमी होणार आहे, सर्व अपडेट आपण पटापट पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्र हो अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचे टोटल अपडेट्स नावाचे मराठी युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया खाली दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून आपण आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, समोरील बेल घंटीला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। चला मग सुरू करूयात। सुरुवातीला मित्र हो इंग्लंडच्या ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रायलसाठी पुण्यामध्ये परवानगी मिळालेली आहे, याविषयीची सविस्तर माहिती बघूया। कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंता वाढत चाललेली आहे, मात्र जगभरात यावर लस शोधण्याचे काम सुरू आहे। ऑक्सफर्ड विद्यापीठ तयार करत असलेल्या लसीची दुसरी आणि तिसरी मानवी चाचणी आता पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये होणार आहे, त्याची परवानगी DCGI यांनी सिरम इन्स्टिट्यूट यांना दिली आहे। याची चाचणी लवकरच पुण्यात सुरू होणार आहे, यासाठी व्हॉलंटियर नेमलेले आहेत, त्यांना लसीचा पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस 29 दिवसांनी देण्यात येणार आहे। ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची पहिली चाचणी झाल्यानंतर दुसरी आणि तिसरी चाचणी करण्याची परवानगी याआधी मागण्यात आली होती, मात्र काल रात्री उशिरा ही परवानगी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट यांना देण्यात आली आहे। या क्लिनिकल ट्रायलमध्ये 18 वर्षावरील 1600 लोकांना ही लस देण्यात येणार आहे, त्यात 17 ठिकाणी ही चाचणी करण्यात येणार आहे। सध्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या या लसीची दुसरी आणि तिसरी क्लिनिकल ट्रायल UK मध्ये सुरू आहे, म्हणजे इंग्लंडमध्ये सुरू आहे, तिसरी क्लिनिकल ट्रायल ब्राझील आणि पहिली आणि दुसरी क्लिनिकल ट्रायल साऊथ आफ्रिकामध्ये सुरू आहे। डॉक्टर शिक्षकांना मिळणार कोरोना लसीचा पहिला डोस, या संदर्भातली माहिती पाहूया मित्र हो। पहा, रशियाने कोरोना व्हायरस विरोधात विकसित केलेली लस पहिल्या फेजमध्ये यशस्वी ठरली होती। रशियाने येत्या ऑक्टोबर महिन्यापासून सर्वसामान्यांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचे लक्ष ठेवले आहे। याच महिन्यात 10 तारखेपर्यंत लसीची नोंदणी करण्यात येणार आहे, त्यानंतर प्राधान्यक्रम ठरवताना डॉक्टर आणि शिक्षकांना या लसीचा पहिला डोस देण्यात येईल अशी माहिती रशियाच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली। गेमली इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या या लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्या असून रजिस्ट्रेशनसाठी पेपर वर्क सुरू आहे, असे रशियाचे आरोग्य मंत्री मिखाईल मुरास्कोव यांनी सांगितले, रायटर्सने हे वृत्त दिलेले आहे। त्यानंतर मित्र हो, भारताच्या अर्थमंत्री आदरणीय निर्मला सीतारामन यांनी पगाराबाबत एक नियम बदललेले आहेत, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार आता कमी होणार आहे, त्याविषयी माहिती पाहूया। देशभरात पसरणाऱ्या कोरोना संकटामुळे केंद्र सरकारने नोकरदार वर्गाला दिलासा दिला आहे, यानुसार प्रत्येक महिन्याला EPF कॉन्ट्रीब्युशन 24% कमी केलं आहे। नव्या बदललेल्या नियमानुसार हा सहभाग 20% इतका असेल। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले, मे जून आणि जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांचे केवळ 10% PF कापला आणि कंपनीकडूनही 10% सहभाग राहिला, मात्र आज म्हणजेच 1 ऑगस्ट पासून कर्मचाऱ्यांच्या हातात मिळणारा पगार कमी होईल। EPF स्कीमच्या नियमानुसार कर्मचाऱ्याला प्रत्येक महिन्याला आपल्या पगारातून बेसिक वेतन आणि DA 12% आपल्या EPF अकाउंटमध्ये जमा होतात, यासह कंपनीलाही समान रूपात 12% योगदान करावे लागते, त्यामुळे एकूण मिळून कर्मचाऱ्यांच्या EPF अकाउंटमध्ये 24% जमा होतात। या एकूण 24%तून कर्मचाऱ्यांना 12% हिस्सा आणि कंपनीचा 3.67% हिस्सा EPF अकाउंटमध्ये जातो, तर बाकी शिल्लक कंपनीचा 8.33% हिस्सा एम्प्लॉईज पेन्शन स्कीम अकाउंटमध्ये जातो। मित्र हो, अजूनही आपण आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया खाली दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून आपण आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि अशा प्रकारचे नवनवीन अपडेट्स सर्वात अगोदर मिळवत राहा। व्हिडिओला नक्की लाईक करा बरं का। धन्यवाद।